दिव्यांगांनी किनवली गाजवली दिव्यांग स्नेहसंमेलन थाटात संपन्न दिव्यांगन मदत ग्रुप आणि अपंग विकास महासंघ आयोजित दिव्यांग स्नेहसंमेलन किनवले येथील शहा चंदुलाल विद्यालय मोठ्या जनसमुदायाने रविवारी दिनांक आठ ऑक्टोंबर या दिवशी संपन्न झाला कार्यक्रमाला दिव्यांगांना समाज कल्याण विभागासह कृषी विभाग आणि पशु विभागाचे योजनांचे मार्गदर्शन दिव्यांग व्यावसायिक सन्मान दिव्यांग सदृढ सन्मान आणि दिव्यांग मित्र पुरस्कार देण्यात आले किसन कथोरे युवा मंचाच्या वतीने प्रतिनिधी राजेश निमसे यांनी कार्यक्रमात दहा हजार रुपये दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक मदत दिली त्यासह दिव्यांगांच्या कार्यक्रमासाठी सी एस आर फंड मिळवून देण्याचे कबूल केले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश पतंगराव यांनी दिव्यांगांना व्यावसायिक परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेणारे समाजसेवक सुरेश विशे यांनी किनोली भागासह दिव्यांगांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीसाठी मी सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले रौद्रशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक सोमनाथ चौधरी यांनी येत्या जागतिक अपंगदिनी दिव्यांगांना स्वतः व्यवसायासाठी प्रत्येक दहा स्टॉल देण्याचे आश्वासन दिले तसेच गोपाळ वेखंडे सरांनी दिव्यांगांना प्रत्येक की प्रत्येक येणाऱ्या कार्यक्रमासाठी पाच हजार रुपयाची मदतीची घोषणा केली किनोली येथील भुईर हॉस्पिटलचे मालक डॉक्टर चंद्रकांत भुईर आणि डॉक्टर पूजा भोईर यांनी दिव्यांगांच्या आरोग्याबाबत भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्या व अडचणीसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिव्यांगांना दिले कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या वतीने दिव्यांगांसाठी वीस हजार ते वीस लाखापर्यंत असणाऱ्या कर्ज कर्जाच्या योजनाबाबत संपूर्ण माहिती राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार विजेते अपंग विकास महासंघाचे संस्थापक अशोक भोईर यांनी दिली लवकरच दिव्यांग पदपेढी तयार करण्याची हमी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ खारिक यांनी घेतली कार्यक्रमात लखी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिव्यांगांना स्वालं स्वावलंबन कार्ड संजय गांधी पेन्शन आणि शिधापत्रिका फॉर्म ऑनलाईन भरण्याचे काम संघटनेचे उपाध्यक्ष बाळू तारमळे यांनी केले त्यामुळे चाळीस यू डी कार्ड डाउनलोड करून ते बनून देण्यात आले तसेच प्रत्येक दिव्यांगाला गृहउपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून किनोली पी एस आय सुरळकर पशुवि वैद्यकीय डॉक्टर अविनाश कराटे शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ वेखंडेसर सोगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच युवराज घावट समाजसेविका रंजना उगडा शिक्षक रमेश मनार शरद पाटील नाना पवार यांच्यासह असंख्येने जनसमुदायाने हजेरी लावली होती